नमस्कार सर्वांना. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जी महिलांसाठी योजना चालू केलेली आहे, माझी लाडकी बहीण, या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहे, सर्वात प्रथम आपण ते बघून घेऊया. पहिला बदल जो आहे तर तो म्हणजे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारण्यात करण्यात येत असून आता सदर मुदत ही 2 महिने वाढवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ होण्यात देण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे प्रत्येक महिलेला मिळणार आहे आणि मुदत वाढ जी आहे तर ती 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे. जी मुदत फक्त 15 जुलैपर्यंतच होती तर ती आता 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढच्या योजनेत जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. यातील कोणतंही एक जरी ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही तिथे सबमिट करू शकता. त्यानंतर पुढचा जो नियम त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर तो म्हणजे सदर योजनेत 5 एकर शेतीची अट ही सर्वात प्रथम होती, त्यानंतर ही अट आता वगळण्यात आलेली आहे. तुम्हाला कितीही शेती असली तरीही तुम्ही अर्ज करू शकता. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे. म्हणजे वयमर्यादा सुद्धा आता 65 वर्षापर्यंत केलेली आहे. 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतची जी महिला आहे तर ती ह्या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकते. पुढचं म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर पुढच्या जे योजनेत बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर असे उपलब्ध असलेल्यांना त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. म्हणजे जी अविवाहित महिला आहे तिचं लग्न झालेलं नाही आहे तर तिने सुद्धा या योजनेचा लाभ ती घेऊ शकते. तर ह्या अशा प्रकारे योजना ज्या आहेत तर त्या बदलण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता हा जो GR आहे तर तो लागू करण्यात आलेला आहे. या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर नक्कीच तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तर तुमच्या जवळच्या शाखेमध्ये तुम्ही सबमिट करू शकता. नक्कीच तुम्हाला या योजनेचा सुद्धा लाभ मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.